नमस्कार, मी मधुरा। आपण बघताय जी 24 गाव 24 बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे। मान्सून 4-5 दिवस कमी प्रमाणात पडेल, त्यानंतर 1 जुलै आणि 2 जुलैला सक्रिय होईल। त्यानंतर मुंबई, ठाणे, भिवंडी, पालघर, रत्नागिरी ह्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस पडेल। मात्र मराठवाड्यात देखील जुलै महिन्यात जास्त पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्यानं वर्तवलेलं आहे। 7 जून रोजी मान्सून आगमनाची प्रतीक्षा होती, मात्र 20 दिवसानंतरही चंद्रपूरच्या बळीराजाला पावसाची प्रतीक्षा आहे। जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पहिली पेरणी वाया गेली असून पहिल्या पेरणीवरती नांगर फिरवून दुबार पेरणीची घाई आता सुरू आहे। मागील वर्षीच्या बोंडअळीची नुकसान भरपाई मिळाली नसल्यानं शेतकरी आता हवालगीर झालाय। तर यंदा केवळ 12% पावसाची नोंद झाल्यानं यंदाची स्थिती मागच्या वर्षीपेक्षा नाजूक होईल की काय अशी भीती आहे। रत्नागिरीतल्या मिरजोळे परिसरात पुन्हा एकदा भूस्खलन झालेलं आहे। अतिवृष्टीमुळे मधली वाडी खालचा पाट इथे एक हे भूस्खलन झालेलं आहे, त्यामुळे इथले शेतकरी मोठ्या संकटात सापडलेत। गेल्या 2 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात हे भूस्खलन झालंय आणि ह्या ठिकाणी दत्ताराम गावकर, राजाराम गावडे, गंगाराम गावकर, भास्कर चव्हाण, रमेश भाटकर आणि आता भाऊ भाटवडेकर ह्यांची शेतजमीन खचल्यानं हे न भरून येणारं नुकसान झालंय। जवळपास 100 फूट लांब आणि 15 ते 20 फूट रुंद अशी जमीन खचली, त्यामुळे शेतकरी भयभीत झालेत। अशीच जमीन खचत राहिल्यास धोका वाढण्याची शक्यता आहे। 2006 मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती, तेव्हा इथे भूस्खलन झालं होतं आणि 4 ते 5 एकर जमीन एकाच वेळी खचली होती। नदीचा प्रवाह बदलल्यानं आणि जमिनीखालील पाण्याच्या अंतर्गत प्रवाहामुळे हा जमीन खचण्याचा प्रकार घडत असल्याचं म्हटलं जात आहे। दरम्यान प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे। अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातल्या मोरचुंद ह्या गावातील पाणी पुरवठा योजनेतील पाईपलाईनमध्ये दूषित पाणी आल्यानं गावातील सुमारे 150 ते 200 नागरिकांना अतिसाराची लागण झाली आहे। ग्रामपंचायतच्या दुर्लक्षित कारभारामुळे अख्ख्या गावाला अतिसाराची लागण झाली आहे। गावात असलेल्या आरोग्याच्या सुविधा अपुऱ्या पडत असल्यानं शाळेतील वर्गखोल्यांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यात आले, तर गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणी वरुड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं होतं। तर काही रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेत तक्रारी केल्यानंतरही आरोग्य विभागाचे कर्मचारी तज्ज्ञ डॉक्टर वेळेवर न आल्यामुळे गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची तुफान गर्दी पाहता कोकण रेल्वे आणि मध्य रेल्वे प्रशासनानं 132 स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय। मुंबई LTT दादर पुणे स्थानकातून करमाळी, सावंतवाडी, रत्नागिरी आणि पेरनम ह्या स्थानकांसाठी ह्या स्पेशल ट्रेन चालवण्यात येतील। 30 जून पासून प्रवासी ह्या स्पेशल ट्रेनचं आरक्षण सुरू करू शकतील आणि त्यामुळे चाकरमान्यांना आरक्षित तिकीट मिळण्यास मदतही होईल। मुंबई ते सावंतवाडी स्पेशल ट्रेनच्या 44 फेऱ्या चालवण्यात येतील। मुंबई रत्नागिरी पनवेल स्पेशल ट्रेनच्या 22 फेऱ्या चालवण्यात येतील। पनवेल सावंतवाडी मुंबई स्पेशल ट्रेनच्या 22 फेऱ्या चालवण्यात येतील। मुंबईतल्या घाटकोपरमधल्या गुरुवारच्या विमान दुर्घटनेचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागलाय। अगदी विमान कोसळतानाची ही दृश्य आता व्हिडिओमध्ये दिसतात। विमान कोसळताच आगीचा भडका उडालेला आपल्याला पाहायला मिळतोय। मुंबई उच्च न्यायालयानं घाटकोपर विमान दुर्घटनेची दखल घेतली आहे। जुहू विमानतळाबाबतीत DGCA नं गांभीर्यानं विचार करण्याची गरज असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलंय। गुरुवारी झालेल्या दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या उपायांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची गरज असल्याची उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे। मेट्रो 2B च्या उंचीबाबत दाखल एका याचिकेदरम्यान एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाला मेट्रोच्या उंचीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार असून परवानग्या देताना नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं असल्याचं उच्च न्यायालयानं निदर्शनास आणून दिलंय। सहवैमानिक मारियाचा मृतदेह तिच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला। यावेळी खूपच शोकाकुल असं वातावरण होतं। कुटुंबियांना तिच्या अशा अचानक जाण्यानं खूपच मोठा धक्का बसलाय। मारिया ही पहिली मुस्लिम पायलट होती। वातावरण चांगलं नसतानाही उड्डाण भरायला लावलं ह्याला कोण दोषी आहे याबाबत चौकशी व्हायला पाहिजे अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे। ज्या कंपनीचं हे विमान होतं त्यांनी अजूनही संपर्क साधलेला नाही। कंपनीच्या मालकानं तसंच सरकारकडूनही तिच्या अपघाताची माहिती मिळाली नाही, तर आम्हाला मीडियाकडून ह्या दुर्घटनेची माहिती अशी प्रतिक्रिया मारियाचे काका जोहर खान यांनी मीडियाला दिली आहे।
देखिए मुझे नहीं मालूम कि प्रेशर, मैं बार बार ये कह रहा हूँ कि हमें नहीं मालूम कि प्रेशर, ये इंक्वायरी में निकल करके आना चाहिए। लेकिन अगर एक कयास लगाया जाए जैसा मीडिया लगा रहा है, तो हमें ये सुनने को मिल रहा है कि कंपनी जल्दी से जल्दी इसको ऑपरेशनल करके इससे मुनाफा कमाना चाहती है। करेक्ट, ये आपकी तरफ से आ रहा है, हम अपनी तरफ से ये चार्ज नहीं लगा रहे हैं। लेकिन ये बात बड़ी साफ है हमारे सामने कि हमने एक बेटी को खोया है, पर ये बात बहुत क्लियर है कि उस दिन सुबह को अपनी बेटी और अपने मियाँ को मारिया ने ये बताया था, प्रभात को ये बताया था कि वो बहुत जल्दी वापस आ जाएंगी क्योंकि क्लियरेंस नहीं मिली, वेदर कंडीशंस खराब हैं। घाटकोपर विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या गोविंद दुबे यांचा मृतदेह स्वीकारण्यात त्यांच्या नातेवाईकांनी नकार दिलाय। कोणीही शासकीय कर्मचारी न भेटल्याचा आरोप दुबे कुटुंबियांनी केलाय। सरकारकडून मदतीची अपेक्षा असल्याचंही त्यांनी बोलून दाखवलंय। राजावाडी रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहासमोर बसून दुबे कुटुंबियांनी ठिय्या आंदोलन केलं। सरकारच्या प्रतिनिधीनं येऊन दुबे परिवाराला मदत करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। घाटकोपर विमान दुर्घटनेत मोठा अनर्थ टळलाय। ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं तिथून अगदी बाजूलाच माणिकलाल शाळा आणि मॅनेजमेंट कॉलेज आहे। इथे साधारणपणे 1200 विद्यार्थी शिक्षण घेतात। सहवैमानिक मारिया जुबेरी आणि प्रदीप राजपूत यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळलाय। औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात शिवराई परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातलाय। बिबट्याच्या हल्ल्यात 8 जण जखमी झालेत। शिवराईतल्या शिवारात या बिबट्याचा मुक्काम आहे। सध्या पेरणीचे दिवस असल्यानं शेतकऱ्यांचा या शिवारात राबता आहे। हा बिबट्या अचानक समोर आल्यानं शेतकऱ्यांची प्रचंड घाबरगुंडी उडाली होती। बिबट्याच्या दहशतीमुळे शेतात जाणं अवघड झालंय। बिबट्यामुळे इथले शेतकरी प्रचंड दहशतीत आहेत। ग्रामस्थ आणि वनविभाग बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न करतायत। शिवराई परिसरात बिबट्या असल्याचं कळताच 200 ते 300 शेतकऱ्यांनी तिकडे धावही घेतली। काही लोकांनी दगडफेक करून बिबट्याला मारण्याचा प्रयत्न केला, मात्र बिबट्यानं नागरिकांवरती हल्ला केल्यानं यात 8 जण जखमी झालेत। हिंगोली जिल्ह्यात सध्या बैल चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे। या टोळीनं अनेक शेतकऱ्यांचे बैल चोरीला केलेत। हिंगोलीतल्या कळमनुरी तालुक्यातल्या सोडेगावच्या नागेश निळकंठे ह्या शेतकऱ्याचे 4 तरणे बाण बैल चोरीला गेलेत। ऐन खरीपाच्या हंगामावर या चोरीमुळे निळकंठे यांचं शेतीचं सारं नियोजनच कोलमडलंय। नागेश निळकंठे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत। शेती हाच त्यांचा एकमेव उद्योग आहे। त्यातच बैल चोरीला गेल्यानं त्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। 2 जूनच्या रात्री ही चोरी झाली आहे, मात्र अजूनपर्यंत चोरांचा थांग पत्ता लागलेला नाही। दरम्यान शेतकऱ्यांना आता रात्री जागून पहारा द्यावा लागतोय। नागपूरमध्ये तणमोर आढळून आलाय। तब्बल 3 वर्षांपूर्वी हा पक्षी दिसल्याचं बोललं जात आहे, मात्र आता VCA क्रिकेट स्टेडियमवर हा पक्षी आढळून आलाय। विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानाजवळ मांजरीपासून बचावाचा प्रयत्न करत असलेला हा तणमोर दिसला। त्यानंतर पक्षी मित्रांना याबाबत कळवण्यात आलं। पक्षी तज्ज्ञांनीही तणमोर मादी असल्यावर शिक्कामोर्तब केलंय। सध्या हा तणमोर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सेमिनरी हिल्सवर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये आहे। लवकरच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल। भारतात झपाट्यानं कमी होत असलेल्या पक्ष्यांमध्ये तणमोर पक्षाचं नाव आहे। अतिशय दुर्मिळ असा गवताळ प्रदेशात राहणारा हा पक्षी 3 वर्षांपूर्वी मिहान परिसरात आढळला होता। मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झालेत। बोरिवली पश्चिम इथल्या वीर सावरकर गार्डन इथे गुरुवारी घडलेली ही घटना आहे। 54 वर्षीय पंकज शहा ह्या घटनेत मृत्यूमुखी पडलेत। खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संस्थेच्या ताब्यात हे गार्डन असल्याचं पालिकेच्या उद्यान अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे। या घटनेनंतर गार्डनमधील मधमाशांचं पोळं शुक्रवारी अखेर काढण्यात आलं। अंबरनाथमध्ये घोणस अर्थात रस्सल वायपर जातीच्या सापाच्या मादीनं 38 पिल्लांना जन्म दिलाय। AMP गेट परिसरात ही घटना घडली। अंबरनाथमध्ये राहणारे सर्पमित्र श्रीकांत गुजर यांच्या घरात घोणस जातीच्या सापानं पिल्लांना जन्म दिला। रहिवासी भागातून त्यांनी ह्या सापाची सुटका केली होती। तिच्या वजनावरून ही मादी साप पिल्लांना जन्म देऊ देणार आहे हे त्यांना कळलं होतं, त्यामुळे त्यांनी ह्या सापाला प्लास्टिकच्या टबमध्ये ठेवलं होतं। दरम्यान या सापानं 38 पिल्लांना जन्म दिला। ह्या सापाला पिल्लांसह पुणेतील कात्रजच्या सर्पोद्यान सोपवण्यात येणार आहे। सापांच्या बहुतांश जाती ह्या अंडे देतात, मात्र घोणस जातीचा साप संस्तन
प्राण्यांमध्ये थेट पिल्लांना जन्म देतो. घोणस जातीचा साप हा अत्यंत विषारी आहे. राज्यातील भाजप शिवसेनेच्या युती सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेस 28 जून रोजी 1 वर्ष पूर्ण झालंय. मात्र अद्याप ह्या कर्जमाफीचा लाभ सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही. 28 जून 2017 रोजी राज्य सरकारनं कर्जमाफी जाहीर करताना या कर्जमाफीचा लाभ राज्यातील 89 लाख शेतकऱ्यांना मिळणार असल्याचं जाहीर केलं होतं. तसंच ही आतापर्यंतची सर्वात मोठी 34,000 कोटींची ऐतिहासिक कर्जमाफी असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तशा जाहिरातीही सरकारनं दिल्या होत्या. मात्र वर्षभरानंतर राज्यातील 36 लाख शेतकऱ्यांना 14,000 कोटींची कर्जमाफी मिळाली आहे. विविध कारणांमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं कर्जमाफी योजना जाहीर केली होती. मात्र त्याचा परिणाम दिसून येत नाही. कर्जमाफी जाहीर केल्यानंतरही राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं चित्र आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पीक कर्ज वाटपात प्रचंड उदासीनता दिसून येते. जिल्हाधिकारी फक्त पीक कर्ज वाटण्याचं आवाहन करून मोकळे होतात. प्रत्यक्षात मात्र शेतकरी बँकांचे उंबरठे झिजवून पार थकलाय. गेल्या वर्षी या दोन्ही जिल्ह्यात 50% देखील पीक कर्ज वाटप झालं नव्हतं. याही वर्षी हे चित्र फारसं बदललेलं नाही. यंदाचा खरीप हंगाम कर्जमाफीमुळे चांगला राहील असं शेतकऱ्यांना वाटलं होतं. मात्र कर्जमाफीतला गोंधळ आणि पीक कर्ज देण्यातली दिरंगाई ह्यामुळे शेतकरी कात्रीत सापडलाय. जिल्ह्यात किती पीक कर्ज वाटप झालंय याची साधी आकडेवारी देण्यात यंत्रणा अपयशी ठरली. विशेष म्हणजे ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलं जात आहे त्यांच्याकडूनही ह्यांना त्या बहाण्यानं रक्कम कापून घेतली जाते. नाणारबाबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीचा कोणताही निरोप किंवा प्रस्ताव शिवसेनेकडे आलेला नाही. मुख्यमंत्री काय बोलले हे आम्हाला माहिती नाही. केंद्रीय मंत्री काय बोलले हे देखील आम्हाला माहिती नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष काय बोलले हे आम्हाला माहिती नाही असा खुलासा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. मात्र आमचा नाणारला विरोध कायम आहे असून आमची भूमिका स्पष्ट आहे असंही म्हणायला ते विसरले नाहीत. नाणार प्रश्नी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार अशी चर्चा होती. त्यासंदर्भात संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंचं मन वळवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री कसे करतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. सेना भाजपमधली श्रेयाची लढाई थांबता थांबेना. लातूरच्या रेल्वे बोगीचा कारखाना आपणच आणल्याचा दावा उद्योगमंत्री काल लातूरमध्ये त्यांनी केला आणि त्यानंतर औरंगाबादमध्ये त्यांनी मवाळ भूमिका घेतली. लातूरच्या कारखान्याच्या उद्घाटनादरम्यान देसाई उपस्थित नव्हते. त्यामुळे नाराजी व्यक्त करताना भरती प्रक्रियेत कुणाचीही लुडबुड चालणार नसल्याचा इशाराच त्यांनी दिला होता. पण लातूरमधल्या भूमिकेनंतर औरंगाबादमध्ये त्यांची मवाळ भूमिका बघायला मिळाली. विकास हा सर्व समावेशक असावा असं ते पुढे म्हणाले. पुण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं काढलेल्या कैफियत मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळालाय. खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील अलका टॉकीच्या चौकातून साखर संकुलवर हा मोर्चा काढण्यात आला. ऊसाची थकीत FRP मिळावी यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संख्येनं या मोर्चात सहभागी झाले होते. शेतकऱ्यांची कैफियत सरकारनं ऐकली नाही तर फडणवीस आणि मोदी सरकारला बळीराजा धडा शिकवेल असा इशारा शेट्टी यांनी यावेळी दिला. तुळजापूरमध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनासाठी तुळजाभवानी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ मोठं स्टेज उभारण्यात आलं होतं. जागरण गोंधळाच्या माध्यमातून सरकारला मराठा आरक्षणाचा जाब विचारण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. आंदोलनानंतर तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. यावेळी राज्यभरातून मोठ्या संख्येनं समाजबांधव उपस्थित होते. मोफत शिक्षण, शेतकऱ्यांना संरक्षण या प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. स्थानिक संयोजन समितीनं बाहेरगावाहून येणाऱ्या आंदोलकांची व्यवस्था केली होती. कोल्हापुरातील Z24 कार्यालयात चोरी झाली आहे. दाभोळकर कॉर्नर परिसरातल्या अयोध्या टॉवर मधील 4 नंबरच्या इमारतीत Z24 हे कार्यालय आहे. ह्या इमारतीमधील तीन घर चोरट्यांनी फोडली आहेत. विशेष म्हणजे ही इमारत शाहपुरी पोलीस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असून ह्या इमारतीमध्ये चोरट्यांनी दुसऱ्यांदा घरफोडी केली आहे.
सोलापुरात संपत्तीच्या वादातून मोठ्या भावानंच लहान भावाचं घर जाळलंय. बार्शी तालुक्यातल्या खांडवी गावात ही घटना घडली आहे. स्वतःची आई पोलीस शिपाई असलेला लहान भाऊ, त्याची पत्नी आणि 3 वर्षाचा मुलगा यांच्यावर पेट्रोल टाकून त्यांना जाळण्यात आलं. यात 4 जणांचा मृत्यू झालाय. पेट्रोल टाकणारा दुसरा कोणी नसून घरातला सख्खा मोठा भाऊ होता. मध्यरात्री लहान त्याने ही गोष्ट केलेली आहे आणि त्यांचं घर पेटवून दिलंय. औरंगाबाद शहरातल्या पडेगाव परिसरात मुलं पळवणारे म्हणून बहुरुप्यांना मारहाण करण्यात आली होती. त्यातल्या एकाचा मृत्यू झालाय. घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय. नाशिकमध्ये पुन्हा समाजकंटकांनी धुमाकूळ घातलाय. नाशिकच्या पंचवटी परिसरातील सीता गुंफा परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या 4-चाकी वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली. पहाटेच्या सुमारास अज्ञात टोळक्यांनी काचा फोडून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. वाहनांच्या काचा फोडल्यानंतर या टोळक्यानं काही नागरिकांच्या घरांवरही दगडफेक केल्याचं स्थानिकांनी सांगितलंय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतं. बसच्या खिडकीतून डोकावणं एका प्रवाशाच्या जीवावर बेतलं. यवतमाळ दारव्हा मार्गावर इचोरी घाटात 2 बसचा अपघात झाला. यावेळी एक प्रवासी बसच्या खिडकीतून डोकावत होता, त्यामुळे त्याचं शीर धडा वेगळं झालं. तर 3 प्रवासी या अपघातात जखमी झालेत. रात्री हा अपघात झालाय. मल्टीप्लेक्सच्या मनमानी विरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतली. खाद्यपदार्थांसाठी आकारत असलेल्या 1.25 दर आकारण्याच्या विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी पुण्यातल्या PVR मध्ये जोरदार राडा घातला. 5 रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना कसे, 10 रुपयांचा वडापाव 100 रुपयांना कसा असे फलक घेऊन आणि घोषणा देऊन मनसैनिकांनी PVR दणाणून सोडलं होतं. प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला आता भाजपने विरोध सुरू केला. या निर्णयाला व्यापाऱ्यांचा होणारा विरोध लक्षात घेता ही वोट बँक संपण्यासाठी भाजपनं ह्या निर्णयाला खुला विरोध केला आहे. भाजप नेते राज पुरोहित यांनी प्लास्टिक बंदीला December 2019 पर्यंत स्थगिती देण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली. यावेळी व्यापाऱ्यांचं शिष्टमंडळही त्यांच्यासोबत उपस्थित होतं. तुम्ही रेल्वेनं तिकीट न काढता प्रवास करणार असाल किंवा रूळ ओलांडणार असाल तर तुमचा खिसा चांगलाच हलका करण्याची तयारी ठेवा. कारण तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांकडून 1000 रुपये दंड वसूल करण्याचा प्रस्ताव पश्चिम रेल्वेनं घेत ठेवलाय. सध्या या दंडाची रक्कम 250 रुपये आहे. ती चौपट करण्याचा पश्चिम रेल्वेचा प्रस्ताव आहे. सोशल मीडियामुळे जग जवळ आलं असताना कुटुंब मात्र दुरावत चालली आहेत. यावर धुळे जिल्ह्यातल्या दुसाने गावातल्या 22 कुटुंबानं आपलं कुटुंब नातेवाईक तसंच मित्र परिवाराला एका माळेत गुंफण्याचं काम केलंय. 22 कुटुंबातल्या ललित यांचं कल्याणी यांच्याशी लग्न होतं आणि या दोघांच्या लग्नपत्रिकेत 18 महिन्यांची दिनदर्शिका देण्यात आली आहे. त्यात सण उत्सवांच्या माहितीसोबतच कुटुंब सदस्य तसंच मित्रांचे जन्मदिवस फोटोसहित दिले गेलेत. याशिवाय कुटुंबातल्या पूर्वजांचं पुण्यस्मरणही करण्यात आलंय. विशेष म्हणजे या लग्नपत्रिकेतून पर्यावरणावर आणि सामाजिक संदेशही देण्यात येत आहेत. लंडनमध्ये आजारावर उपचार घेत असलेल्या इरफान खानला शाहरुखनं मदतीचा हात दिला. उपचारासाठी लंडनला जाण्या अगोदर इरफाननं शाहरुख खानला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर शाहरुखनं इरफानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. तेव्हा शाहरुखनं आपल्या लंडनमध्ये असलेल्या घराची चावीही इरफान खानला दिली असल्याचं समजतंय. इरफान आणि त्याचं कुटुंब घरच्या वातावरणात राहू शकेल या त्यामागचा मुख्य हेतू होता. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.